लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। साहब दुसरा सिडको नी जे करायला पाहिजे ती जबाबदारी न करता नको ते धंदे सध्या सिडको करते। साहब आंतरराष्ट्रीय विमानतळाचं गेल्या 1.5 वर्षापूर्वी तुम्ही मुख्यमंत्री असताना 98% लँड एक्विजिशन झालं, त्या एमडींनी तुम्ही सांगितलं, रामशेठ ठाकूर साहेबांनी अनेक गावाच्या गावं खाली करून घेतली, त्या 98% 99% का झालं नाही हे आजपर्यंत कोणी सरकारला विचारलं? सरकारमधले कोणीही नवी मुंबई एअरपोर्ट झाल्यानंतर 1% राज्याचा जीडीपी वाढतो, माझ्या इथल्या 1 लाख लोकांना काम मिळतं हे तुम्हीच सांगितलं, परंतु गेल्या 1.5 वर्षामध्ये त्याच्याकरता कधी प्रयत्न झाले नाहीत। परंतु ज्या दिवा पाटलांनी आपलं रक्त ओतलं आणि या नव्या मुंबईतल्या भूमिपुत्राला 12.5% दाखवले, त्यांचं नाव डावलून सन्माननीय बाळासाहेबांचं नाव द्यायला गेलं, त्याचा प्रस्ताव 65,000 केसेस असताना कुठलंही सरकारी काम करायला जा तर कोविड आहे सध्या बोलायचं नाही असं सांगतात। मला साहेब या प्रसंगी एक किस्सा आठवतो की 26 मे 1989 रोजी साहेब जवाहरलाल नेहरू पोर्टल स्थापन झालं, त्याच्या उद्घाटनाला राजीव गांधी आले आणि तेव्हा त्या पोर्टचं नाव धावा सेवा पोर्ट होतं आणि ते नाव राजीव गांधी आल्याबरोबर त्यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट दिलं आणि तेव्हा त्यांनी एक आव्हान दिलं बाळासाहेबांना आणि बाळासाहेबांनी त्याची आव्हान सभा घेतली पनवेलला। पडत्या पावसामध्ये मी त्या सभेचा साक्षीला आहे, मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हा बाळासाहेब एक शब्द बोललेले की जवाहरलाल नेहरूंचं इथे कर्तृत्व काय, त्यांचं नाव देण्याचं कारण काय? साहेब बाळासाहेब हिमालय एवढे मोठे, बाळासाहेबांचं नाव अनेक ठिकाणी देता येईल, आमचा त्या नावाला विरोध नाही, बाळासाहेब सन्माननीय आहेत कायम राहतील, परंतु ज्या माणसाने महाराष्ट्राला 12.5% दाखवले आज हे सर्व दिसतंय, आमचा हा भूमिपुत्र ज्याच्यानी सुखावला आणि ज्या नावाला डावलून तुम्ही करताय घाई का? आणि अनेक जण बोलतायत की प्रशांत ठाकूर अध्यक्ष होते तेव्हा का नाही केला, पोर पोटात बारसा अंगणात ही आमची पद्धत नाही आणि ज्याचं तुमचं काय घेणं देणं नाही, आम्हाला वाटलं एअरपोर्ट होतंय आमचं केंद्रीय नेतृत्व आम्ही त्यांच्याकडे बोलू, असं कपटाने आणि छळाने आलेलं राज्य उद्या राहील की नाही या भीतीने आज नावं देण्याची घाई चालू आहे। साहेब हे भूमिपुत्रांच्या माझ्या इथल्या स्थानिकांच्या भावनांचं पायदळी तुडवण्यासारखं विषय आहे, त्याच्यामुळे या विषयाला या एअरपोर्टला बाळासाहेबांचं नाव द्यावं ही माझी आग्रही मागणी आहे आणि माझं आघाडीतल्या नेत्यांना आव्हान आहे की तुम्ही कुठ्या दिवा पाटलांचं नाव द्यावं ही माझी आग्रही मागणी। साहेब ज्या माणसाने पूर्ण आयुष्य वेचलं 1984 पासून संघर्ष केला, 5 हुतात्मे झाले आणि त्यांच्यावर त्यांचं नाव या एअरपोर्टला देताना यावं ही आमच्याकरता ही कमीपणाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण सर्वजण या नावाकरता आग्रही राहूया, आपण राहाल ही विनंती या ठिकाणी करतो।